मध्ये घरचे साथ सोडतात, त्याच परिस्थितीमध्ये काही सामाजिक संस्था या कोविड रुग्णांच्या पाठीशी उभे राहतात. नाशिक मधील अशीच काही तरुण मंडळी एकत्र आहेत की त्यांनी कोविड रुग्णांसाठी दिवसभरातील अन्न असेल ते बनवून सगळे पौष्टिक आहार जो असेल तो या ठिकाणी वाटतात. त्याचबरोबर जे नाशिक मधील गरजू व्यक्ती असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. सिंह गर्जना युवा मंच, शौर्य फाउंडेशन आणि कोकण कडा मित्र, कोकण भवन मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आपल्या सोबत सिंह गर्जना युवा मंच प्रीतम आहेत, आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीने आपला उपक्रम चालू असतो. तिघही संस्था एकत्र येऊन या संयुक्त विद्यमानाने जात धर्मकर्म फक्त भारतीय या संकल्पनेने आम्ही उभारलेला हा मदत कार्याचा व सेवा कार्याचा हा जो उपक्रम चालू केला हा अविरत चालू आहे. आणि मागच्या लाटेपासून तर या दुसऱ्या लाट चालू झाल्यापासूनही आम्ही गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम असतील, प्लाझ्मादान असतील, अन्नदान असेल, रक्तदान असेल, या प्रमाणात अंतिम विधीचे हे काम आम्ही करत आहोत व या लोकांना आम्ही अन्नदानाचं मदत करत आहोत. तर हे कार्य अजून अविरतपणे चालू राहील जोपर्यंत संकट आहे तोपर्यंत माणुसकीच्या रूपात आम्ही त्यांच्यापर्यंत, लोकांपर्यंत, आपल्या बांधवांपर्यंत आम्ही पोहोचतो. नक्कीच. त्याचबरोबर शौर्य फाउंडेशनचे तुषारजी जगताप आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाही विचारूया की कशा पद्धतीने आपलं काम चालतं काय सांगा. सात धर्म कर्म फक्त भारतीय या संकल्पनेच्या अंतर्गत आपण हे काम सुरू केलं. हे काम सुरू करण्यामागचा उद्देश एवढाच होता की मागच्या लाटेमध्ये खूप सारे संस्था रस्त्यावर येऊन काम करत होत्या, परंतु आत्ताची लाट ही नाशिकला फार मोठी झळा देऊन गेली आणि ह्या झळ्यामुळे खूप साऱ्या संस्थाही कोलमडल्या, बऱ्यापैकी संस्था कमी झाल्या या लाटेमध्ये काम करताना. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की नाही, तरुण पिढीने आज रस्त्यावर उतरून जे कोणी कोरोना बाधित असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यानंतर सगळे अविरत सेवा करणारे डॉक्टर असतील, सिस्टर्स असतील, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये, स्पेसिफिकली स्मशानभूमीमध्ये इतका लोड आहे की कंटिन्युअस वेगवेगळ्या ठिकाणून बॉड्या येत आहेत आणि ते इथले लोक हे कंटिन्युअसली बॉडी जाणणार बिझी आहेत, तर त्यांना त्यांचा एक वेळचा स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात आल्या तेव्हा आम्ही ही संकल्पना किंवा उपक्रम सुरू केला. जोपर्यंत हा कोविड नाशिक नाही तर देशातून जात नाही तोपर्यंतही आपण उपक्रम हा अविरत चालू ठेवणार आहोत आणि जिथे कोणाला मदत लागते तिथे आपण 100% पोहोचून त्या लोकांना मदत करणार. नक्कीच तुमच्या माध्यमातून पोहोचलेली ही जी मदत आहे ती एखाद्या गरजूची भूक भागवू शकते, कारण असं म्हटलं जातं की भुकेलेलं अन्न आणि तहानलेलं पाणी माणसासाठी माणूस नाही धावून येणार दुसरा कोणी. खरं तर ही